नोटाबंदीच्या निमित्तानं सरकार आज देशात काळा पैसा विरोधी दिन साजरा करत आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर जावडेकरजी आपलं स्वागत आणि पहिला प्रश्न आपल्याला एक वर्षानंतर नोटाबंदी निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय नोटबंदीचा ऐतिहासिक फैसला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आठ बदला घेतला आणि देशातल्या सगळ्या गोरगरिबांनी तो निर्णय उचलून धरला त्याच दिवशी मोदीजींनी सांगितलं होतं की पन्नास दिवस लागतील परिस्थिती पूर्ववत व्हायला कारण सगळ्या एवढ्या नोटा चौदा लाख कोटीच्या नोटा बदलायचेत तर त्याच्यासाठी पन्नास दिवस, दिवस त्रास होईल लोकांनी तो सहन केला दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये तर अशी स्थिती होती की दुसऱ्या देशामध्ये याच्यावर दंगे एवढ्या मोठ्या देशामध्ये दे करण्याचं कोणी कल्पना करू शकलं पण आम्ही ते केलं आणि त्याचं परिणाम म्हणून लोकांना तो निर्णय आवडला कारण हा काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईचा भाग आहे हे लोकांना पटलं लोकांनी पाहिलं की दोन हजार अकरा साली सुप्रीम कोर्टाने आदेश दिला सरकारला त्यावेळेच्या यू पी ए सरकारला की तुम्ही ताबडतोब एस आय टी स्थापन करा स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम स्थापन करा काळ्या पैशाचा सगळा मागोवा घेण्यासाठी आणि तो नष्ट करण्याची योजना करण्यासाठी तीन वर्ष काँग्रेसनी सुप्रीम कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवला बासणात गुंडाळून ठेवला मोदी सरकारनी सत्तेवर येताच तीन दिवसामध्ये तो लागू केला पहिला कॅबिनेटचा पहिला निर्णयच तो झाला तिथून काळ्या पैशाविरुद्धची लढाई सुरू झाली आणि म्हणून या निर्णयाचं फार मोठं स्वागत लोकांनी केलं आणि आपण त्याच्यात चांगले परिणामही पाहतोय तेही मी सांगणे सांगेन पण तत्पूर्वी सांगितलं पाहिजे की हा काळ्या पैशाविरुद्धची लढाई कशी चालली बेनामी प्रॉपर्टी कायदा नावाजोगता काँग्रेस सरकारने एकोणनव्वदमध्ये केला राजीव गांधींच्या वेळेला पण त्याची नियमच बनवले नाहीत तो नोटिफायच केला नाही त्याच्यावर अंमलबजावणीच केली नाही आम्ही तो कायदा सुधारला काल सुसंगत केला आणि तो लागू केला आणि गेल्या पहिल्या नऊ महिन्यातच तेराशे कोटीच्या तीनशे एक्क्याऐंशी प्रॉपर्टी जप्त केल्या आणि आता पुन्हा प्रधानमंत्री सांगतात की आठ नोव्हेंबरनंतर आम्ही सगळ्या बेनामी संपत्त्या नोकऱ्यांच्या नावावर कुत्र्या मंजराच्या नावावर पी एच्या नावावर बाकीच्यांच्या नावावर अशा करून ठेवल्या प्रॉपर्ट्या त्या सगळ्या पकडल्या जातील पैद्याविरुद्धची ही मोठी मोहीम आहे परदेशामध्ये लपवलेला काळ्या पैशासंबंधी कायदा केला काळ्या पैशाची माहिती देणाऱ्याला संरक्षण देणारा कायदा व्हिसालबरोबर प्रोटेक्शन केला त्याचबरोबर पैदा देशामध्ये जो साठवला जातो त्याच्यासंबंधीचा कायदा आणखी कडक केला शिक्षा जास्त कडक केल्या आणि त्या प्रकारच्या रेड्स इतक्या झाल्या आणि हजारो कोटी रुपयाची काळा पैसा शोधून काढला हे करून दाखवलं सिंगापूर मॉरिशस आणि सिंगापूर मॉरिशस आणि सायप्रस या तीन ठिकाणी भारतातला काळा पैसा नेऊन तिथून वळवून आणायचा पांढरा म्हणून आणि पुन्हा इथे गुंतवायचा हा उद्योग होता काँग्रेसच्या काळात ते संबंध नाहीचं केलं ती सगळी बिळं बुजवली खरे आज नोटबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं काँग्रेस काळा दिवस पाळताय आणि तुम्ही काळा पैसा विरोधी दिन पाळताय काय नेमका फरक आहे आता फरक आहे ना आम्ही काळ्या पैशाच्या विरोधात दिन करतोय आणि ते काळ्या पैशाच्या समर्थनार्थ दिन करतायत आम्ही नोटबंदी केली हा एका व्यापक लढाईचा भाग होता काळ्या पैशा विरोधाच्या तर त्या काळ्या पैशाचं समर्थन ते करतायत आम्हाला नको नोट आम्हाला सगळ्या जुन्या जशी पद्धत होती तशी चालू ठेवा सगळे पैसे खायची व्यवस्था चालू ठेवा आम्ही नीट आणली त्यामुळे गरिबांना मेडिकलमध्ये प्रवेश मिळाला मे गुणाच्या आधारावर आम्ही अनेक गोष्टी नव्या कायद्याने केल्या डिजिटल अहो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करायला लागलो त्यांनी अठ्ठेचाळीस योजनांचे फक्त पैसे आत्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे जात आहेत तर सगळा चौसष्ट हजार कोटी रुपयाची बचत झाली कारण खोट्या शिष्यवृत्त्या खोटी पेन्शन खोटी, खोटी नावं अहो शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांचं कार्ड दाखवून युरिया घेऊन तो युरिया केमिकल फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरायचे काँग्रेस काळामध्ये आता खतम झालं ना साडेसात हजार hmm. कोटी रुपये वाचले त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही करून दाखवल्या आणि त्याचा मोठा परिणाम चांगला झालेला आहे